नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आता आम्ही ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे उस्मानाबाद तालुक्यामध्ये, त्या ठिकाणी थोडा फेरफटका मारत आहेत. रात्रीचे आता 12 वाजलेले आहेत. आपण नितळी गावाच्या जवळ आहेत. आपण हे थेट पाहताय. आता हे दृश्य जे आहे, हा जो व्हिडिओ आहे तो आम्ही स्वतः केलेला आहे. रात्रीच्या किरण अंधारामध्ये सुद्धा आम्ही शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. अवकाळी पाऊस पडलेला आहे. पावसामुळे या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. कोंड, नितळी, घुगी, मेंढा या परिसरामध्ये जरा फेरफटका मारू आपण. चला आता पंधरा मिनिटांमध्ये आम्ही नितळी गावामध्ये पोहोचतोय आता. आणि हे परिसर जो आहे, हा परिसर नितळीचा आहे. घुगी, मेंढा, कोंड या परिसरामध्ये जरा फेरफटका मारतोय आम्ही. या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस पडलेला आहे. काय नुकसान झालंय आपण शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. आज तारीख आहे 29/4/2023. म्हणजे 29 म्हणजे आज. आता रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. रात्री 12:00 नंतर तारीख बदलते. रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. आता उस्मानाबाद तालुक्यातील मी नितळी गावामध्ये आहे. आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. त्यामुळं शेतीमधलं खूप काही मोठं प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान उस्मानाबाद तालुक्यातील नितळी, घुगी, मेंढा, कोंड, तावरजखेडा या परिसरामध्ये अवकाळी पाऊस झाला. विजाचा कडकडाट होता आणि 7 वाजल्यापासून या परिसरामध्ये लाईट नाही, अंधार आहे. आता किर अंधारामध्ये मी आता नितळी गावामध्ये पोहोचलो आहे. रात्रीचे 12:30 वाजलेत. शेतकरी येत आहेत समोरून. आता कुठले काय नाव तुमचं? आता शेतकरी काय म्हणतात बघूया नेमकं. रात्रीचे किती वाजले दादा? 12:30 वाजले. बरं, कुठं चालले आता तुम्ही? शेताकडे जायलो. कशासाठी? काय जनावरं सुटलेत साहेब आमचे. नाव काय तुमचं? आकाश बाळू सुरवशे. सकाळी म्हणजे संध्याकाळी 7 वाजता पाऊस आलता, तेव्हापासून लाईट बिन आहे आमच्या गावाकडे. आणि आत्ता एक जणाचा फोन आलता की बाबा जनावरे सुटलेत. आणि हे बांधा एक माझं क्षेत्र एक 2 एकर आहे. ज्वारीवर 1 एकर काढून टाकलेली आहे मी. आहे अशी तुमच्या हातामध्ये काय बॅटरी नाही काय नाही? अंधार आहे ना माझी गाडीला, बॅटरी आहे माझी. तुम्ही थांबलात, मी इकडं आलोय. तुमची गाडी दिसली म्हणून मी इकडं आलो. बॅटरी घेऊन जायलो मी. आता अंधार असल्यामुळं मी लाईट आता सध्या 7 वाजल्यापासून आमच्या गावातली लाईट नाही. कशासाठी चाललो तुम्ही? आमचे जनावर सुटलेत म्हणून मी शेताकडे जायलो. कसं काय कळालं तुम्हाला? आता शेजाऱ्याने फोन केला की बाबा जनावर नाहीत, वरडायले ते. एक जनावर वरडायले, त्याच्यामुळं मी त्यांना फोन केला. त्याच्यामुळे मी जायलो शेताकडे. नुकसान काय झालं शेतीला? नुकसान काय, 1 एकर ज्वारी काढून टाकलेली आहे. ते काय खोडलेलं नाही काय नाही, कडबा बिडबा हाय असंच पाटोळ झालं आमचा. कशाला नुकसान झालं? काय पावसानं नुकसान झालंय. काल पाऊस आलता, आज पाऊस आला. मी परवाच्या दिवशी ज्वारी काढून टाकली होती सकाळी सकाळी. काल बी पाऊस होता, आज बी पाऊस. आज 7:30 वाजता भरपूर पाऊस झाला आमच्या गावात. नितळी इथे भरपूर पाऊस झाला. कसा पाऊस होता? विजांचा कडकडाट होता असं? काय गारा वगैरे पडल्या? गारा होत्या, गारा थोड्या प्रमाणात होत्या, पण विजांचा कडकडाट, त्याच्यामुळेच आम्ही शेताकडे गेलो नव्हतो. वीज वगैरे कुठं पडली असं काय? वीज असं झाडं बिडं तर भरपूर पडलेत, पण वीज पडली काही आता काय शक्यतो नाही. तो वीज जवळच कडकड होते, पण नाही, पण झाडं पडलेत आमच्या शेतातले 2 झाडं पडलेत. पण आता काय वाटतं तुम्हाला? आता नुकसान तर झालं शेतामध्ये. नुकसान भरपूर झालं, तर याच्या व्यतिरिक्त काय करू शकता आम्ही? आता सरकारचंच काय असेल ती काय आम्ही काय त्याचं काय करू शकत नाही. तुमची मागणी काय असेल? काय आता सरकारनंच काय दिलं गेलं काय, त्यांना सरकारनाच काय विनंती असेल ती आम्ही मागू. काय त्याच्याबद्दल काय हे नाही आमचं काय. बघा, रात्रीचे आता 12:30 वाजलेले आहेत. 29/4/2023. म्हणजे ह्या परिसरामध्ये नेमकं किती पाऊस झाला आहे? आणि शेतकरी आता रात्रीचा एवढ्या किरण अंधारामध्ये सुद्धा मी आज नितळी गावामध्ये पोहोचलेलो आहे. शेतकऱ्याचे या जनावरं सुटलेत असा त्यांना फोन आला आणि आता ते शेताकडे निघालेले आहेत. आता एवढ्या किरण अंधारामध्ये सुद्धा शेतकरी नाईलाज असतो शेतकऱ्याचा, कारण शेतामध्ये जनावरं असतात. ते जनावरांची उपासमार होऊ नये किंवा इतर भटकंती होऊ नये म्हणून आता शेतकरीसुद्धा या जनावरांना शोध घेण्यासाठी आता रानामध्ये निघाले, शेतामध्ये निघालेले आहेत. मात्र हा जो अवकाळी पाऊस आहे, या अवकाळी पावसामध्ये अनेक शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. झाडंसुद्धा काही उन्मळून पडलेलं आहेत असं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. मात्र ज्वारी जी आहे शेतकऱ्याची, ती आता काढून टाकली होती. त्या ज्वारीचंही या अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. अशा शेतकऱ्यांना सरकार माहितीपर्यंत तात्काळ मदत करणं ही गरजेचं आहे. एवढ्या रात्रीसुद्धा मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे. कसा वाटला ग्राउंड रिपोर्ट नक्की कळवा. आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि असा काही वेगळा विषय असेल तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे,
त्या नंबरवर तुम्ही थेट कळवू शकता। मी हुकमत मुलानी, नितळी, उस्मानाबाद।